बीड के केश के सोनसावंगी शिरडी गांव में 75 वर्षीय दलित महिला का अंतिम संस्कार रोका जाने की हैरान करने वाली खबर सामने आई है। यह तीसरी बार है जब गांव में अंतिम संस्कार को शमशान घाट पर रोका गया है। अंबुबाई साखरे नाम की 75 वर्षीय महिला की मौत हो गई, लेकिन जगह के विवाद के चलते ग्रामीण पिछले 20 घंटे से अंतिम संस्कार को रोक रहे हैं। इससे गांव में तनाव की स्थिति पैदा हो गई है। घटना की जानकारी मिलने के बाद तहसीलदार व पुलिस प्रशासन घटना स्थल पर पहुंच गया है। आम्हाला जागा देत नाहीत, काय नाही, दोन तीन मुळे आमचे असे झाले तर आम्हाला आता तहसील न्यायचं आहे। आमचे प्रेत प्रत्येक वेळेला आम्हाला असे करतात। काल झालेलं आहे म्हणायचं? काल झालंय। 11 वाजता झाले। 11 तुमची मागणी कुठं आहे? त्या अंत्यविधीला आमची मागणी हीच पुरी करा। आम्हाला त्या जागेच्या ऐवजी दुसरीकडे कुठं जागा देत तुम्हाला दिली? दुसरीकडली जागा आम्हाला नको। आम्हाला हीच मागणी, दुसरी जागा का नको? नको आम्हाला। चिकन आणि रस्ता करून दिला तरी आम्हाला नको। आम्हाला आवडत नाही, नकोच आम्हाला। काल किती वाजता घडली घटना? ही काल 11 वाजता झाली। मग त्यावेळेसपासून सगळे उपाशी वगैरे आहेत? त्याला आणि ह्यांचं त्या पाणी नष्ट व्हायला म्हणतात। तुमचं पोट पकडून मेलं तर आम्ही चक्र येऊन पडले। आम्ही हे तर कोणती मेदार आहे आणि फोड दे म्हणले घरात ती ना। आम्ही इथं आमच्या आम्ही बसतो। त्यांचं नाश्ता पाणी झालं, आमची तिले तिले उपास यायची। दोन तीन किलोमीटर जागा दाखवली होती पुढे तिकडे। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।